नमस्कार, विनुश्री एरंडोलीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल पाहणार आहोत अप्रतिम निबंध. ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले हे होते. ज्योतिबांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी कटगुण पुणे येथे झाला. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर आईचे नाव विमलाबाई होते. पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले हे होते. मुलींनी आणि अस्पृश्यांनी शिक्षण घेणे म्हणजे धर्मभ्रष्ट करणे असा समज असताना देखील महात्मा फुलेंनी 1851 साली मुलींकरता पहिली शाळा काढली. आपल्या अंगणातील विहीर अस्पृश्यांकरिता खुली केली. त्यांना पाणी भरू दिले. बालविवाहाच्या प्रथेला प्रखर विरोध केला. विधवा विवाहाचे समर्थन केले. ब्राह्मणांची कसब, गुलामगिरी, संसार, शेतकऱ्यांचा आसूड, शिवाजींचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म असे अनेक ग्रंथ ज्योतिबांनी लिहिले. फुलेंनी शोषण व्यवस्थेविरुद्ध व जाती व्यवस्थेविरुद्ध युद्ध पुकारले असताना देखील समाजातील समतेला कधीच धक्का लागू दिला नाही. ज्योतिबांना महात्मा ही पदवी महात्मा गांधीजींनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फुलेंना आपले गुरु मानले. अस्पृश्य स्त्रिया आणि श्रमिक लोकांकरिता महात्मा फुले यांनी आयुष्यभर कष्ट केले. सामाजिक क्रांतीकरिता प्रयत्न करणारी अग्रणी संस्था म्हणजे सत्यशोधक समाज. या सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. ज्योतिबांनी लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे, दयानंद सरस्वती यांच्या समेत समाजासाठी खूप प्रयत्न केले. बहुजनांच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्योतिबांनी अथक परिश्रम केले. फुलेंनी आपल्या आयुष्यात प्रयत्न आणि संघर्ष खूप केले. ज्योतिबांचे निधन 28 नोव्हेंबर 1890 झाले. विद्यार्थी मित्र हो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की विनुश्री एरंडोली यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. आपण या व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घेतलात, आम्ही आपल्या सर्वांचे आभारी आहोत. धन्यवाद.